न्यूज लाइन अचूक वेधक। सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे वसंतराव रामचंद्र साबळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर। राष्ट्रपती पदकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणारे महाराष्ट्र राज्यातील ते एकमेव ठरले। महाराष्ट्र पोलीस दलातील सातारा जिल्ह्यात कार्यरत असणारे वसंतराव रामचंद्र साबळे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाचा मान मिळाला। सातारा तालुक्यातील वडूद गावचे सुपुत्र असणारे वसंतराव साबळे यांनी न्यूज लाईनशी बातचीत केली आणि या मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला। आज आपण अशा एका कार्यकर्तृत्ववान माणसाला भेटणार आहोत ज्या व्यक्तीला एकदा नाही तर दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे। पोलीस दलामध्ये काम करणारे वसंत रामचंद्र साबळे सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत आहेत। त्यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये जी सेवा केलेली आहे त्या सेवेची दखल घेऊन राष्ट्रपती पदकानं त्यांचा सन्मान झालेला आहे आणि आता दुसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यापूर्वी कदाचित दोन वेळा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्याचा योग कुणाच्याही नशिबी आला नसेल तो सातारा जिल्ह्यातील वडूद या गावचे, सातारा तालुक्यातील वडूद तारळे या गावचे जे सुपुत्र आहेत वसंतराव साबळे यांना नुकताच राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झालेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण त्यांच्या पोलीस दलातील सेवेविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या पोलीस दलातील आठवणींविषयी आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत। प्रथमतः साबळे साहेब, आपलं हार्दिक अभिनंदन, खूप खूप अभिनंदन। आपण राष्ट्रपती पदकाचे मानकरी आहात। मला तुम्ही आमच्या प्रेक्षकांना असं सांगा की पोलीस खात्यामध्ये तुम्ही किती साली भरती झाला? सर, मी पोलीस दलामध्ये, सातारा पोलीस दलामध्ये ऑगस्ट 1984 साली सेवेमध्ये आलो सातारा जिल्ह्याच्या, आणि तिथून आजपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये मी सेवा बजावत आहे। या सेवेच्या काळामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपली बदली झालेली आहे? सर, मी 1984 साली पोलीस दलामध्ये आल्यानंतर खंडाळा, मेढा, फलटण, कराड तालुका, कराड शहर, सातारा शहर आणि सध्या कोरेगाव येथे मी काम करीत आहे। सर, या सेवेच्या दरम्यान आपण जिथं जिथं काम केलं त्या कामाच्या सेवेच्या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्याशी आपला नित्य संपर्क येत होता। बरोबर। आपल्याला भावलेले, आपल्याला आठवणीत राहिलेले, ज्यांची कामाची पद्धत आवडली अशा काही अधिकारी कर्मचारी सहकाऱ्यांची नावं वगैरे आपल्याला सांगा। सर, मी खंडाळ्याला प्रथम पोस्टिंग झाली माझी जून 1986 साली, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी पोलीस यांचे प्रभारी अधिकारी आहेत, त्यांच्याकडे मी त्यांचा असिस्टंट म्हणून काम करीत आहे। त्यामुळं पोलीस स्टेशनला दाखल होणारे जेवढे सिरियस गुन्हे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, रेप केसेस, किडनॅपिंग किंवा अफरातफरीचे गुन्हे, गांजा, परत बेकायदेशीर पिस्टल, रिव्हॉल्वर अशा प्रकारचे जे गुंतागुंतीचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा तपास मी आत्तापर्यंत केलेला आहे। त्या दरम्यान अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा मला सहवास लाभलेला आहे। त्यामध्ये नाव घेण्यासारखे अधिकारी खूप आहेत, त्यातील बाजीराव भोसले, बाजीराव पाटील, फतुलाल नायकवडी, बाजीराव भोसले, परत बी आर पाटील सर, गावडे साहेब, कामिरे साहेब, मोहिते साहेब, डोंबे साहेब, मुठाने साहेब, राजेंद्र मोहिते साहेब, याप्रमाणे अनेक अधिकारी आहेत की जेणेकरून मी 35 ते 36 अधिकाऱ्यांची दप्तरी म्हणून काम केलेलं आहे, आणि त्या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनीही मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। त्यामध्ये लाला खर्चे, सुरेश चव्हाण, पोपट हडंबर, नशीम फरास, संजय शिर्के, रमेश ढाणे, मानसिंग शिंदे, राजे कुंभार असे अनेक कर्मचारी आहेत। सतत आपण वरिष्ठांच्या संपर्कात होता आणि मुळात पोलीस खातं म्हटल्यानंतर दुष्टांचं निर्धारण करणे आणि सज्जनांच्या पाठीशी उभं राहणे किंवा त्यांना न्याय देणं, आपल्या या सर्व सेवेच्या काळामध्ये एखादा असा आठवणीत राहणारा नागरिकांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये झालेला किंवा एखाद्या नागरिकाचा पोलीस स्टेशनशी आलेला जो संपर्क आहे चांगुलपणासाठी आठवणीत राहिलेला एखादी आठवण असेल तर ती सांगा। सर, संभाजी पाटील साहेब कराड शहर पोलीस स्टेशनला होते, त्यावेळेला राजकीय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वगैरे चालू होत्या। त्यावेळेला एका घटनेवरून
काही 100 ते 200 लोक कराड सिटी पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळेला संभाजी पाटील सरांनी जो एक धाडशी निर्णय किंवा पटकन जो निर्णय घेतला आणि त्यामध्ये त्या लोकांना जी साहेबांनी समजून सांगितलं, हिंदू मुस्लिम समाजाचा तेढ होता मशिदीवरून, तर त्यावेळेला संभाजी पाटलांनी साहेबांनी घेतलेला निर्णय हा एक अविस्मरणीय आणि जेणेकरून त्या निर्णयामुळं किंवा साहेबांनी जे हस्तक्षेप केला त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता होता राहिला आणि अत्यंत हिंदू मुस्लिम लोकांच्या मध्ये ऐक्य निर्माण करण्याचा संभाजी पाटील साहेबांनी एक प्रयत्न केला. त्याबद्दल संभाजी पाटील साहेबांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव केलेला आहे. आणि गुन्ह्यासंबंधात जर म्हणाल तर प्रत्येक पोलीस स्टेशनला अनेक किचकट गुंतागुंतीचे गुन्हे घडलेले आहेत. कराड शहराचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कराड शहरामध्ये नरेश मस्के लहान मुलांचं अपहरण करून त्याचा खून केला होता, तो एक गुन्हा उघडकीस आणला, त्यामध्ये शिक्षा झाली. त्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब सरकारी वकील होते. त्यानंतर संजय पाटील खून खटला, त्याच्यावर गोळीबार झाला होता, त्यामध्ये तो एक्सपायर झाला, तो एक खून खटला. त्या खून खटल्यामध्येही 2 आरोपींना जन्मठेप झालेली होती. परत किरण शिंद्याचा खून खटला होता, त्या किरण शिंद्याच्या खून खटल्यामध्ये हे संभाजी पाटील साहेबांनी आणि आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे कर्तव्य केल्यामुळे त्यामधीलही 2-3 आरोपींना शिक्षा झालेली आहेत. आणि काही आरोपींच्याकडून आम्ही 3-3, 4-4, 5-5 पिस्टल बेकायदेशीर हस्तगत करून त्यांच्यापासून होणारे गुन्हे असे अनेक गुन्हे आम्ही टाळलेले आहेत किंवा ते गुन्हे करण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडलं गेल्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचलेले आहेत किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्याच ठिकाणी थांबून जितकं चांगलं काम करता येईल असं केलेलं आहे. एक वेगळा प्रश्न असा आहे, पोलीस म्हणल्यानंतर कामाची वेळ अनिश्चित आहे, सुट्टी त्याची हक्काची असेल नसेल, कुठल्याही क्षणी त्याला कामावरती हजर राहावं लागतं, पोलीस ताणतणावाखाली आहेत असं आपण सातत्याने ऐकतो. अशा वेळेला तुमच्या कार्याची दखल राष्ट्रपतींनी घेतली, पण ताणतणावाखाली असणारा पोलीस आणि कुटुंबाशी असणारं त्याचे जे काही नातं आहे, तर आपण राष्ट्रपती पदक मिळवून खात्यामध्ये वाहवा मिळवलेला आहे, कुटुंबियांना तुम्ही न्याय दिला का तुमच्या? सर, माझं 90 साली लग्न झाल्यापासून माझं कुटुंब आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मी कर्तव्य केलेलं आहे त्या त्या ठिकाणी माझी पत्नी आणि माझी 2 मुलं ही माझ्याबरोबरच होती. त्यामुळं ताणतणाव असा कुटुंबाचा काही ताणतणाव वगैरे येत नव्हता आणि कुटुंबाला राहण्याचं सुरक्षित ठिकाण म्हटलं की पोलीस वसाहत, त्यामुळे मी पोलीस वसाहत सोडून कुठेही राहिलो नाही. त्यामुळे मी 1-2-3 दिवस जरी आलो नाही घरी तरी असा काही कुठला प्रॉब्लेम वगैरे काही जाणवला नाही किंवा सुरक्षित ठिकाणी माझं कुटुंब होतं, मुलं होती, त्यामुळं मला असं कधी घरच्यांचा म्हणजे विचार करण्याचा काही प्रश्न आला नाही. आणि माझी सुविद्य पत्नी ह्यासुद्धा घरी मुलांच्यावर लक्ष देणे, त्यांना वेळच्यावेळी जेवण डबा किंवा त्यांच्या शिकवण्या ट्युशन त्यांच्यापर्यंत पोच करणे त्यांना, आणि त्यांच्या अभ्यासाकडं थोडंफार का होईना घरातील काम झाल्यानंतर लक्ष देणे, या प्रकारे त्यांनी त्यात मन लावून काम केल्यामुळं मला काही ज्यादा असा कुटुंबाकडं लक्ष द्यावं लागलं नाही. सर, चित्त समाधानी ठेवून आपण काम केलेलं आहे, हे काम करत असताना कुटुंबामध्ये तुम्ही आनंद दिलेला आहे, आनंद घेतलेला आहे, तुमच्या या राष्ट्रपती पदकाच्या वाटचालीमध्ये तुम्ही पत्नीचा मुलाचा वाटा असल्याचं सुद्धा तुम्ही सांगितलं, पण वैयक्तिक म्हणून आपले काही छंद वगैरे आपण जोपासले का? सर, छंद मला लहानपणापासूनच आहेत. मी पोलीस खात्यामध्ये 84 साली आल्यानंतर 86 सालापासून ते 2012 पर्यंत हॉलीबॉल खेळत होतो, शूटिंग हॉलीबॉल खेळत होतो. त्या दरम्यान मी खंडाळा, फलटण आणि कराड या ठिकाणी राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि मी त्यात स्वतः खेळाडू पण होतो. आणि हॉलीबॉलमध्ये राजेंद्र यादव म्हणून कराडचे आहेत, राजेंद्र मोहिते आहेत, संजय साळवी आहेत, नंदकुमार जगताप आहेत, काकासाहेब खवळे आहेत, दत्ता कदम आहे, आणि असे वेगवेगळे खेळाडू माझ्या सान्निध्यात आले. आणि हॉलीबॉलमध्ये सुद्धा मी राज्यस्तरापर्यंत खेळासाठी निवड झालेली होती आणि चिपळूण येथे मी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेलेलो होतो. हसत खेळत आपण सेवा बजावलेली आहे आणि या सेवेच्या दरम्यान आपण विद्यार्थीसुद्धा राहिलेलं आहे आणि शिक्षणसुद्धा आपण घेतलेलं असं ऐकलेलं आहे, काय सांगाल कोणकोणतं शिक्षण घेतलं? बरोबर आहे सर, मी फलटणला असताना संगणक 84-85 साली राजीव गांधी यांनी संगणकाचं सुरुवात केली,
त्यानंतर मी पलटणला असताना 98-99 दरम्यान नवीनच पोलीस स्टेशनला संगणक शिकण्याचा एक कोर्स आला आणि मग मी त्यात समरस होऊन पोपट हाडंबर आणि मी आम्ही दोघांनी संध्याकाळी हजेरी सुटली 8-8:30 की 8:30 ते 10 पर्यंत आम्ही क्लासला जायचो आणि त्या ठिकाणी मी कॉम्प्युटरचा डिप्लोमा 1 वर्षाचा होता तो कॉम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण केला आणि मला त्यामध्ये डिस्टिंक्शन 99 साली मिळालं आणि त्यानंतर मी कराड तालुका कराड शहर पोलीस स्टेशनला आल्यानंतर संभाजी पाटील सरांनी मला सांगितलं की पत्रकारिता हे एक असा विषय आहे की तुम्ही कधीही कोणत्याही विषयावर लिखाण करू शकता, लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकता, लोकांच्यात जाऊ शकता, त्यांचे प्रश्न मांडू शकता. म्हणून मी बापूसाहेब साळुंके कॉलेजला मी पत्रकारिता केली. त्यावेळेला हेमंत पवार म्हणून आम्हाला प्राध्यापक शिकवण्यासाठी होते. अत्यंत चांगल्याप्रमाणे त्यांनी शिकवलं आणि त्या वर्गामध्ये आम्ही 50-55 विद्यार्थी होतो. त्यामध्ये सगळ्यात जास्त वयाचा विद्यार्थी म्हटलं तर मीच होतो आणि वर्गातील लोकांचं सुद्धा असं म्हटलं होतं विद्यार्थ्यांचं की आपल्या वर्गाचा निकाल 100% लागणं गरजेचं आहे. तर काही विद्यार्थी म्हणायचे की साबळे जर सोडले तर त्यांचं जरा कामामुळं किंवा दैनंदिन कर्तव्यामुळं त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही, त्यामुळं जर नापास झाले तर तेच होऊ शकतील असं त्यांना वाटलं. मग परीक्षा वगैरे झाली आणि परीक्षा झाल्यानंतर मग मी कॉलेजमध्ये पण पाहिला आलो आणि विद्यापीठामध्ये पण पाहिला आलो. मग काय कोण काय म्हणजे त्यांनाच काय सूचना की ह्या व्यक्तीनं इतकं काम असून इतका अभ्यास करून ही व्यक्ती कॉलेजमध्ये आणि विद्यापीठामध्ये कशी काय पहिली आली असेल, मग किती कष्ट केले असेल. मग त्यानंतर सर्वांची माझी मैत्री वगैरे झाली. मग ते मला विचारू लागले की तुम्ही काम कसं करता, किती काम करता, किती कष्ट घेता वगैरे असं तसं. मग चांगली मैत्री झाली आणि मग माझा गुणगौरव वगैरे किंवा वृत्तपत्रामध्ये बातम्या कॉलेजवर माझा सत्कार वगैरे झाला आणि तो एक आनंद आगळा वेगळा होता सर. हॉलीबॉलचं मैदान असेल, पत्रकारितेचं शिक्षण असेल किंवा पोलीस खात्यातली सेवा असेल, सगळीकडेच आपण आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. तुम्हाला हे सर्व घडवताना वडील असतील किंवा कुटुंबातले जे आहेत त्यांची जरा पार्श्वभूमी सांगा. सर आम्ही 5 जण भाऊ, त्यापैकी 1, 2, 3 पोलीस दलामध्ये. मी सातारा पोलीस दलामध्ये 2 भाऊ पुण्याला आहेत. 4 नंबरचा LBS कॉलेजला सिनियर कॉलेजवर प्राध्यापक आहे आणि 5 नंबरला उत्तम आणि एक चांगल्या प्रकारची शेती करतो, त्यालाही शेतीनिष्ठ पदवी मिळालेली आहे. आणि आई माझे वडील 97 साली वारले, आई आहे आणि आई आमची अशी म्हणजे आधुनिक काळातील एक रागिणी म्हटलं तरी वेगळं होणार नाही, कारण तिला अंधश्रद्धा असं कुठलाही म्हणजे त्यामध्ये त्याला अंधश्रद्धेला मानत नाही आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे किंवा कष्ट करण्याची तयारी आहे त्यालाच ती किंमत देते. दारात जरी एखादा धनधाकट व्यक्ती जर भिक्षा मागण्यासाठी जर आली तर आमची आई त्याला म्हणते की तू चांगला धनधाकट आहेस, थोडंफार काम कर आणि जेवण करून जा. आणि तो जर काम केलं तर जेवू घालायची, परंतु त्यानं जर काय काम केलं तर आई आमची त्याला कोणत्याही प्रकारचा थारा देत नव्हती. कारण आईचं म्हणणंच असं आहे की असे जे आहेत हे कुठंतरी याला पायबंद बसायला पाहिजे, कष्टाशिवाय कुठलीही काही मिळत नाही असाही तिचा संदेश असतो. आणि आज ही माझी आई 80 वर्षाची आहे, एकदम धनधाकट आहे, अजूनसुद्धा 12-12, 14-14 तास काम करून सुनांना लाजवेल असं अजूनसुद्धा काम करते. आणि माझ्या भाऊजाई आहेत, त्यासुद्धा एक दिलानं हाताच्या 5 बोटाप्रमाणे एक मिष्ट आहेत आणि एकदम चांगले आहेत सर्वजण. साबळे दादांनी आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या आईचा सुद्धा मोलाचा वाटा असल्याचं म्हणजे मन मोठं करून त्यांनी सांगितलेलं आहे. आपण ही सगळी सेवा बजावत असताना आनंदी चित्त समाधानी ठेवून काम केलेलं आहे. मला हे सांगा की राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कोणाची शिफारस वगैरे लागते किंवा काय राष्ट्रपती पदक मिळवण्याचे काय निकष आहेत? सर राष्ट्रपती मेडल मिळणार का नाही हे कोणालाच माहीत नसतं. जो ज्यावेळी 26 जानेवारी असेल तर 25 जानेवारीला डिक्लेअर होतं, 15 ऑगस्ट असेल तर 14 जानेवारीला डिक्लेअर होतं, ते पण दिल्लीतून होतं. त्यामुळं असं काही नाही की म्हणजे मिळेल किंवा नाही मिळणार, हे आपण सगळं यामध्ये शिफारस नसते. शिफारस SP साहेबांची असते. SP साहेबांनी जिल्ह्यातील चांगले जे कर्मचारी आहेत आणि ज्यांचे शेरे चांगले आहेत, काम चांगलं आहे, गुन्हे तपास चांगलं आहे, लोकांशी वर्तणूक चांगली आहे किंवा लोकांशी कॉन्टॅक्ट चांगला आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत उत्कृष्ट सेवा केलेली आहे, ते निष्कलंकित आहेत, व्यसनी नाहीत, अशा लोकांचे सेवापट
मुंबई येथे पाठवले जातात. असे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे सेवापट मुंबईला येतात आणि मुंबईवरून दिल्लीला जातात आणि दिल्लीला भारतातील सर्व पोलीस दलांचे, भारतातील सर्व राज्यांचे तिथं सेवापट पोलीस कर्मचाऱ्यांचे येतात आणि त्यामधून तिथं छाननी निवड वगैरे होते आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला हा राष्ट्रपती पारितोषिकाचा 2 वेळा जो मान आहे, सन्मान आहे, तो 2 वेळा एका पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत असतो. आपल्याला पहिलं पदक केव्हा मिळालं आणि त्यावेळी राष्ट्रपती कोण होते? सर, मला ह्या विषयाला सांगण्यास आनंद होईल, कारण आत्ताचा जर दिवस बघितला तर माझ्या दृष्टीनं खूप आनंदी, महत्त्वाचा, प्रेरणा देणारा, उत्साही असा आहे. कारण सर, 2003 मी कराड तालुका पोलीस स्टेशनला सेवेला होतो, त्यावेळेला मला राष्ट्रपती मेडल जाहीर झालं. त्यावेळेला तर आम्ही ध्वजाला मानवंदना देण्यासाठी 15 ऑगस्टला तिथं हजर राहिलो होतो. त्यावेळेला मी आणि पोपट शेंडे म्हणून दोघंजणी होतो. तर माझ्याकडे काय पोलीस दलाबद्दल थोडंफार ज्ञान आहे, ते ज्ञान मी माझे जे कर्मचारी आहेत किंवा आम्ही खांद्याला खांदा लावून जे काम केलेलं आहे त्यांना ज्या ज्या वेळेला माझी मदत होईल आणि मला जेवढं ज्ञान आहे मी तेवढं ज्ञान त्यांना पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि मी जर्नालिझम केल्यामुळं अधूनमधून जर मला म्हणजे योग्य वाटलं किंवा एखादा विषय मला आवडला तर तो मी पत्रकारितेच्या रूपानं मांडून वृत्तपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी माझे पोलीस कर्मचारी सहकाऱ्यांना एक संदेश देऊ शकतो की तुम्ही पोलीस दलामध्ये चांगली सेवा करा आणि तुम्हाला चांगली सेवा केली तर नक्कीच त्याचा फायदा आहे. आणि या तुम्ही कुठल्याही कोणाचाही निगेटिव्हमध्ये जाऊ नका, नेहमी पॉझिटिव्हमध्ये जावा. आणि पॉझिटिव्हमध्ये गेला तर तुमचं जीवनसुद्धा हे पॉझिटिव्हच होईल, निगेटिव्हमध्ये गेला तर तुमचं जीवन हे निगेटिव्हमध्येच जाईल. त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करा, तुमचं सर्व सेवा सकारात्मक होईल आणि तुम्हाला यश, तुमच्या कुटुंबाला यश, तुमच्या मुलाबाळांना यश हे सकारात्मक मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण आज राष्ट्रपती पदक 2 वेळा जिंकणारे वसंतराव साबळे यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी त्यांच्या खात्यातील सर्व आठवणी असतील किंवा पोलीस खात्यातील इतर सहकाऱ्यांना संदेश असेल, त्यांचे छंद असतील, अशा अनेक पैलूंवरती त्यांनी आपली मतं मांडली किंवा प्रेक्षकांना माहिती दिली. राष्ट्रपती पदक विजेते वसंतराव रामचंद्र साबळे यांना द न्यूज लाईनच्या वतीने हार्दिक त्यांचं अभिनंदन मी करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सर. द न्यूज लाईन, अचूक वेधक.